नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग। आपण करिअर गायडन्स कोर्सेसची सिरीज सुरू केलेली आहे, त्याच्यामध्ये आपण बरेचसे कोर्स बघितले, ऑप्टोमेट्री, DMLT, MBA, नंतर CA, नर्सिंग, MBBS, बरेचसे कोर्स बघितले, ग्रामसेवक बघितलं, तलाठी बघितलं। आजचा विषय आहे डायलिसिस टेक्निशियन, म्हणजे BSc इन डायलिसिस टेक्नॉलॉजी। बऱ्याच लोकांना या कोर्स विषयी माहिती नाही बघा। आज आपण बघणार आहोत डायलिसिस टेक्नॉलॉजी, BSc इन डायलिसिस टेक्नॉलॉजी विषयी बघणार आहोत। मग डायलिसिस टेक्निशियन म्हणजे काय, त्याला क्वालिफिकेशन काय लागतं, त्याची ऍडमिशन प्रोसिजर कशी असते, किती वर्षाचं ड्युरेशन आहे, त्याला स्कोप किती आहे, पुढे सॅलरी किती आहे, हा सगळा भाग आपण बघणार आहोत। पहिलं डायलिसिस म्हणजे काय, पहिलं डायलिसिस म्हणजे काय बघा, किडनीचं कार्य काय आहे, ब्लड फिल्टर करण्याचं, ब्लड फिल्टर करण्याचं किडनीचं कार्य आहे। पण ज्या वेळेला किडनी प्रॉपर फंक्शन करत नाही किंवा किडनीकडनं ब्लड फिल्टर होत नसेल, तर मशीनद्वारे ते करणारा एक्सटर्नली मशीनद्वारे ते फिल्टर करावं लागतं आणि या प्रोसेसला म्हणतो आपण डायलिसिस। मग आता डायलिसिस टेक्निशियन च्या पोस्ट विषयी पाहायचं आपल्याला। BSc इन डायलिसिस टेक्नॉलॉजी साठी करणार आहे, क्वालिफिकेशन काय पाहिजे, तो 12वी सायन्स पाहिजे, त्याला 50% पाहिजे, रिझर्व कॅडेट साठी करणार आहे 85%। याचं ड्युरेशन किती आहे, याचं ड्युरेशन 3 वर्षाचं ड्युरेशन आहे। BSc इन डायलिसिस टेक्नॉलॉजीचं ड्युरेशन किती आहे बोला, 3 वर्षाचं। याची ऍडमिशन प्रोसिजर कशी आहे बघा, काही ठिकाणी डायरेक्ट 12वीच्या मार्कांचं मेरिट लागतं, तर काही ठिकाणी करणार आहे स्टँडर्ड इन्स्टिट्यूट जे आहेत त्या ठिकाणी करणार आहे, त्या ठिकाणची एंट्रन्स टेस्ट असते। याची फी किती आहे, प्रायव्हेट कॉलेजची फी जवळपास 60,000 ते 80,000 मध्ये आहे आणि गव्हर्नमेंटसाठी ती फी करणार आहे 20,000 ते 30,000 मध्ये आहे। जॉब ऑपॉर्च्युनिटी काय आहे, याच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी म्हणजे काय बघा, म्हणजे मेडिकल फील्ड व्हास्ट आहे, प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये, गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये करणाऱ्यांची पोस्ट असते, कॉलेजमध्ये, हेल्थ केअरमध्ये करणार या पोस्ट असतात बघा। ई डिग्री केल्यानंतर डायलिसिस टेक्निशियन म्हणून काम करणार किंवा मेडिकल असिस्टंट म्हणून तो करणारा काम करणार आहे। याची सॅलरी जी आहे 20,000 ते 25,000 मध्ये आहे, पण नंतर जसा एक्सपिरियन्स घेईल त्याप्रमाणे करणारा ही सॅलरी वाढत जाते। अननोन कोर्स आहे, बऱ्याच लोकांना हा कोर्स माहिती नाही, गव्हर्नमेंट हॉस्पिटल बरीच आहेत, प्रायव्हेट हॉस्पिटल पण, मोठमोठे हॉस्पिटल पण करणार बरीच आहेत, त्यामुळे सहज त्या ठिकाणी जॉब लागू शकतो। सुंदर असा कोर्स आहे, तुम्ही या कोर्स विषयी विचार करू शकता। इथं आपण थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे, जेणेकरून जास्तीत जास्त मुलांना फायदा होईल। इथं आपण थांबूया, पुन्हा आपण भेटू असाच एक नवा व्हिडिओ घेऊन।